टाळ्यांच्या गजरात आपण मान्यवरांचं स्वागत करूया स्वागतम सुस्वागतम दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालयांच्या वतीनं आज एक आगळ्या वेगळ्या विषयाला स्पर्श करणारं एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपल्यासाठी आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर जोरात टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आज ज्यांची महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे त्या साक्षी सारडा याही उपस्थित आहेत त्यांचंही आपण स्वागत करूया याचबरोबर विशेष उपस्थिती म्हणून वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर आपल्या दयानंद कलाकनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल कुमार माळी सर त्याचबरोबर पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप नागरगुजे सर आणि विशेष म्हणजे आपल्या नातीचं कौतुक आणि सगळा हा सोहळा पाहण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या या ठिकाणी अलकाजी सारडा उपस्थित आहेत त्यांचंही आपण टाळ्याच्या कदरात स्वागत करूया त्यानंतर साक्षीच्या आजी या ठिकाणी उपस्थित आहेत अलकाजी सारडा यांचं स्वागत उपप्राचार्य अनिल माळी सर करतील मी त्यांना विनंती करतो देशभरातून अत्यंत निवडक कलाकृतीमध्ये ते कलाकृती सर्वश्रेष्ठ ठरली याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे त्यानंतर एक सुंदर अशा प्रकारचं पोर्ट्रेट आत्ता काही तासामध्ये इथं बसून तयार केलेलं आहे त्यांनी तर ते, ते साक्षी सारडा यांना तो आपला पोर्ट्रेट या ठिकाणी देतोय काळ्याच्या गजरात स्वागत त्याचं एक आगळा वेगळा कार्यक्रम ह्या ठिकाणी खास विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला आहे साक्षी सारडा ह्यांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि भाऊन जाणारी भूमिका आहे कारण साक्षी सारडांचे विचार ऐकल्यानंतर ते तुमच्यापर्यंत का येत आहे ह्याचे कारण तिनं सांगितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की सगळे आजोबाचे गुण एकंदरीत त्यांच्यामध्ये दिसत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं पाच मिनटाच्या भेटीमध्ये खरं जर पाहिलं तर कारण विद्यार्थी मित्रांनो आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम तुमच्यासाठी एक नाविन्यपूर्ण कार्यक्रम आहे आणि अवघ्या एक तासामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे साक्षी सारडा येणे दहावी बारावीचं शिक्षण हे, बारावी हे गोल्ड क्रिस्ट बारा हे। ही बारा नंबर पाठीकडे जी शाळा आहे त्या शाळेमधून तिने ते शिक्षण घेतलं आणि बारावी केल्यानंतर जनरली कुटुंबामध्ये डॉक्टरचा वारसा असल्यानंतर नव्याण्णव टक्के मुलं ही या क्षेत्राकडे वळतात पण तिनं एक वेगळं क्षेत्र निवडलं आहे मला खरोखर मनापासून तिचा खूप अभिमान आहे त्याचं कारण असं आहे त्याचं कारण मी तो एक, एक तो एक मिनटानंतर नंतर सांगतो आहे की तिने बी ए स्पेशलायझेशन मानसशास्त्रामध्ये करण्याचा निर्णय घेतला आणि पुण्यामध्ये असलेलं फर्ग्युशन महाविद्यालय अतिशय नावाज खूप जुनं अशा प्रकारचं महाविद्यालय तिने त्या ठिकाणी निवडलं आणि एवढ्यावरती थांबली नाही तर त्यानंतर एम एस सी काउन्सिलिंग करण्यासाठी ती अमेरिकेला गेली म्हणजे त्या विद्यापीठामध्ये तिचं काउन्सिलिंगचं शिक्षण खऱ्या अर्थाने सुरू आहे पण शैक्षणिक जीवनामध्ये माझ्यासारखं कुणीतरी घडावं अशा प्रकारचा विचार तिच्या मनामध्ये येणं आणि आपला एक स्पर्धक स्पर्धक निर्माण करणं आजच्या आधुनिक काळामध्ये खूप अवघड गोष्ट झालेली आहे शैक्षणिक वर्षाची सुरुवात एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमानं होत आहे की आता अकरावी बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर पुढं काय हा जो प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नांची उकल या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे मानसशास्त्र हा एक अतिशय गंभीर विषय आहे मी सोमाणीसाहेबांनी ज्यावेळेस हा प्रस्ताव ठेवला त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की समाजामध्ये डॉक्टरांची उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर हे शरीरामध्ये झालेल्या बिघाडावर औषध उपचार करून त्याला दुरुस्त करतात पण मनावर झालेला जो परिणाम आहे मनात झालेला जो बिघाड आहे त्या बिघाडाला औषधाशिवाय ऑपरेशनशिवाय दुरुस्त करण्याचं अवघड काम जे शास्त्र करतं त्याला मानसशास्त्र असं म्हणतात आणि त्यांनी निवडलेला जो विषय आहे तो विषय अत्यंत महत्त्वाचा आहे नागरगोजे सरांनी या ठिकाणी सांगितलं की धडपड किती आहे की गेल्या आठ दहा दिवसापासनं सारडासाहेबांचा सा आणि साक्षीचा सा प्रयत्न आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विषय कळाला पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये करिअर केलं पाहिजे त्यामध्ये भरपूर अशा प्रकारच्या संधी आहेत स्वतःच सोताथ, स्वतःचा स्पर्धक निर्माण या जगामध्ये कोणी करत नाही पण सारडा परिवाराला हा विचार कधी साडा परिवारामध्ये येणार नाही त्यांनी आपल्यासारखेच अनेक विद्यार्थी घडावे त्यांनी या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी निर्माण कराव्यात त्यांच्यामध्ये हा दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी गेल्या आठ ते दहा दिवसापासून चाललेला हा प्रयत्न आहे तो आपल्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे यानंतर साक्षीजी यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी मान्यवरांना विनंती की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि नमस्कार मी साक्षी सारडा माझं इंट्रोडक्शन खूप छान करून दिलं आहे सगळ्या सरांनी तर फक्त मी बी ए सायकोलॉजी केली आहे फर्ग्युसन कॉलेजमधून पुण्यातून आणि सध्या मास्टर्स इन काउन्सिलिंग हे करत आहे अमेरिकेमधून जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीला तर आज आपण इथे भेटलो आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी की करिअर इन सायकोलॉजी करिअर इन सायकोलॉजी म्हणजे काय सायकोलॉजिस्ट कसं बनावं त्याच्यामध्ये स्कोप काय जॉब अपॉर्च्युनिटीज काय हे सगळं त्याच्या अगोदर प्रेझेंटेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर एक म्हणजे इम्पॉर्टंट गोष्ट सांगते आणि माझी मराठी थोडीशी तुटकी फुटकी आहे तर ते समजून घ्या तुम्ही मला तर सायकोलॉजी इज नॉट अन अल्टरनेटिव्ह बट नीड ऑफ दी टाईम हे म्हणजे काय आत्ताच माळी सर म्हटले की दहावी बारावीनंतर आपल्यापुढे तीन ऑप्शन्स ठेवलेले जातात एक नीट करायची डॉक्टर बनायचं किंवा जे डबल ई देऊन इंजिनियर बनायचं किंवा सी ए या पलीकडे आपण ऑप्शनचा विचारच करत नाही आणि मग जेव्हा मार्क नाही पडतात किंवा नंबर कुठे लागत नाही मग आपण विचार करतो की हो सा कुठेतरी बी एस सीला ॲडमिशन घेऊ किंवा आर्ट्स किंवा कॉमर्सला ॲडमिशन घेऊ तर आपण हे सगळे फील्ड्स बॅकअप ऑप्शन म्हणून किंवा अल्टरनेटिव्ह ऑप्शन म्हणून पाहतात असं नाही आहे की या फील्ड्स बाकीच्या फील्ड्समध्ये स्कोप नाही आहे खूप स्कोप आहे खूप सारे जा जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे हे सुद्धा खरं की डॉक्टर आणि इंजिनियरमध्ये पैसे खूप आहे पण दुसऱ्या फील्ड्स हे खूप पोटेन्शियल आणि याच्यामध्ये खूप स्कोप असणारे फील्ड्स आहे तर सायकोलॉजी त्यात त्यातला एक फील्ड आणि तो माझा फील्ड आणि सध्या सायकोलॉजीमध्ये गरज खूप वाढली आहे इट हॅज बिकम द नीड ऑफ द टाईम वाय हॅज इट बिकम द नीड ऑफ द टाईम आत्ताच सगळे लोक सायकोलॉजिस्ट काउन्सिलर थेरपी हे सगळ्यांविषयी बोलतात पण का असं तर एकतर वी लिव्ह इन अ व्हेरी फास्ट पेस्ड वर्ल्ड म्हणजे चेंजेस खूप लवकर लवकर होतात सगळे लोक पळत असतात आणि या चेंजेसचे प्रोज आणि कॉन्स आहेत ते कॉन्स आपल्याला मॅनेज करता येत नाही आहे म्हणून सायकोलॉजीची गरज पडली आहे एक चेंज म्हणजे अर्बनायझेशन अर्बनायझेशनचा एक इफेक्ट म्हणजे की जे आपले जॉईंट फॅमिलीज आहेत ते आता छोटे छोटेहून न्यूक्लिअर फॅमिलीज होत होऊ लागल्या सो वेन यू कम फ्रॉम अ जॉईंट फॅमिली तर यू हॅव अ लॉट ऑफ पीपल अराउंड यू टू टॉक टू टू शेअर विथ टू अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम्स विथ बट नाव वेन यू सी अ फॅमिली ऑफ ओनली फोर पीपल वेअर ऑल ऑफ दॅम आर वर्किंग सो यू सी यू डोंट हॅव एनीबडी टू शेअर विथ इवन लाईक स्मॉल चिल्ड्रन अँड दिस अफेक्ट्स एवरीबडी पीपल ऑफ ऑल एजेस स्टार्टिंग फ्रॉम लाईक स्मॉल चिल्ड्रन यू गिव देम एन टॅब ओर यूट्यूब अँड दे डोंट नो हाऊ टू सोशलाइज विथ पीपल आणि तसंच मग एल्डरली लोकांसाठी त्यांचे म्हणजे इन द लास्ट फ्यू डेज त्यांच्यासोबत कोणीच नसतं तर यामुळे लोनलीनेस हे खूप जास्त वाढलं आहे अँड लोनलीनेस इज व्हेरी मच रिलेटेड टू सायकोलॉजिकल डिस्ट्रेस अँड डिसऑर्डर्स तर हे एक गोष्ट दुसरी म्हणजे का कॉम्पिटिशन सगळ्या फील्डमध्ये एवढं कॉम्पिटिशन रॅट रेस म्हणतो आपण त्याला जॉब्समध्ये रँकिंगमध्ये स्टडीजमध्ये सगळ्यामध्ये कॉम्पिटिशन आणि त्या कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस खूप येतो We have created such a stressful environment around us that it has become very difficult to manage. How, how do you manage stress? There are so many stressors uh, present in your everyday life that it has become difficult. How to cope with it? So, and when the stress increases in a certain person, it comes out in form of anger, or in form of sadness, or in form of anxiety. And then this affects relationships of the people. म्हणजे खूप जास्त स्ट्रेस असला की आपण रागात बोलतो आपण आपल्या आई वडिलांसोबत रागात बोलतो किंवा फ्रेंड्ससोबत किंवा आपले जे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत आणि हे मग रिलेशनशिप्सला खूप अफेक्ट करतो तर त्यामुळे सुद्धा हे रिलेशनशिप्समध्ये जे इम्पॅक्ट आहे त्याचा त्यामुळे खूप आपल्याला डिवोर्सचे रेट वाढले क्राईमचे रेट खूप वाढले ॲडिक्शन आणि सुसाईड ह्याचेसुद्धा खूप रेट्स वाढले तर दॅट इज वाय सायकोलॉजी हॅज बिकम दी नीड ऑफ द टाईम वी आर वी ॲज ह्युमन बीइंग्स हॅव बिकम लेस दॅन ह्युमन वेन वी डोंट हॅव एम्पथी एम्पथी म्हणजे दुसऱ्याला समजून घेणे हे आपल्याकडे खूप लॅकिंग आहे सगळं सोशल मीडियावर सगळं शंभर लोक सोशल मीडिया, लो मीडिया फेसबुकवर फ्रेंड पण रिअल लाईफमध्ये कोणीच नाही काही शेअर करायला असं का बरं तर हे साठी सायकोलॉजी नीड ऑफ द टाईम बनलं आहे आता आपण पाहूया अगोदर वॉट इज सायकोलॉजी सायकोलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ बिहेवियर अँड मेंटल प्रोसेसेस इन ह्युमन्स हे मेंटल प्रोसेसेस म्हणजे काय आपले जे फिलिंग्स इमोशन्स थॉट्स हे असतात म्हणजे मेंटल प्रोसेसेस मग सायकोलॉजी ह्युमन थिंकिंग ह्युमन परसेप्शन लर्निंग मेमरी पर्सनॅलिटी रिलेशनशिप्स याबद्दल सुद्धा स्टडी करतो तर दिस इज सायकोलॉजी पण आपल्याकडे खूप काय मिस सुद्धा आहेत सायकोलॉजीला की आपण मागच्या सा स्लाईडमध्ये पाहिलं व्हॉट इज सायकोलॉजी बट व्हॉट सायकोलॉजी इज नॉट तर ते गैरसमज काय काय आहे आपल्याकडे सायकोलॉजीची एक आहे सायकोलॉजी इज नॉट अबाउट माइंड रिडिंग वेन यू गो टू अ सायकोलॉजिस्ट और यू गो टू अ सायकोलॉजी स्टुडंट खूप लोक मला विचारतात माझा चेहरा बघून तू सांग मी काय विचार करत आहे मी अंतर आम्ही थोडी आहे मला नाही समजणार तुम्हाला तुमच्या मनातलं समजत नाही तर मी कसं सांगणार फक्त तुमचे डोळे बघून की तुमच्या मनात काय सुरू आहे तर वेन यू गो टू अ सायकोलॉजिस्ट सायकोलॉजिस्ट कॅनॉट रीड युअर माइंड दे कॅन अंडरस्टँड युअर माइंड बट दे कॅनॉट रीड इट सेकंड इज सायकोलॉजी इज नॉट ओनली फॉर मॅड पीपल फक्त वेडे लोक जातात सायकोलॉजिस्टकडे असं आहे का जर असं असेल तर तुम्ही मी सगळे वेडे कारण सगळ्यांनाच सायकोलॉजिस्टची गरज आहे जसं म्हटलं की खूप स्ट्रेसफुल एन्व्हायरमेंट तयार झालं आहे आणि हे स्ट्रेस स्ट्रेसेस रिलीज करण्यासाठी आपल्याकडे खूप सारे आउटपुट्स नाही आहे जसं एक प्रेशर कुकर असतो जेव्हा त्याच्यामधला प्रेशर इनक्रीज होतो तो एक शिट्टीने प्रेशर बाहेर पडतो तसंच आपलं मन आपला आपल्या मनाला सुद्धा एक शिट्टी पाहिजे एक वेंट पाहिजे की प्रेशर बाहेर पडावं तर त्याच्यामुळे सायकोलॉजीची गरज आहे आपल्याला तर सायकोलॉजी इज नॉट ओनली फॉर मॅड पीपल दुसरं म्हणजे हे शिकवलं आहे की सायकोलॉजी हॅज थ्री डीज थ्री डी फर्स्ट डी इज डिस्ट्रेस डिस्ट्रेस म्हणजे काय हे ताणतणाव याचा मॅनेजमेंट याचा कोपिंग म्हणजे डिस्ट्रेस जेव्हा हे येत नाही मग तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जातात दुसरं म्हणजे डिसफंक्शन वेन अ सायकोलॉजिकल प्रॉब्लेम अँड इट्स इफेक्ट कॉजेस इम्पॅक्ट्स ऑन युअर डे टू डे फंक्शनिंग की मन लागत नाही आहे कॉन्सन्ट्रेट करता येत नाही आहे सारखी झोपच येते किंवा झोपच येत नाही आहे तर तुमची डे टू डे फंक्शनिंग हे डिस्टर्ब होऊन जाते मग लोक जातात सायकोलॉजिस्टकडे आणि थर्ड म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट डेव्हलपमेंट थर्ड डी इज डेव्हलपमेंट यू गो फॉर युअर पर्सनल ग्रोथ टू अ सायकोलॉजिस्ट यू गो फॉर युअर रिफ्लेक्शन की माझ्या मनात काय सुरू आहे माझी फिलिंग्स काय आहेत आणि ते फिलिंग्स कस कसे इम्पॅक्ट करतात माझ्या बिहेवियरवर आणि माझा बिहेवियर कसं इम्पॅक्ट करतो माझ्या जॉबवर किंवा माझ्या स्टडीजवर किंवा माझ्या रिलेशन्सवर तर याची अवेअरनेस व्हावी आणि याचा डेव्हलपमेंट uh, व्हावा म्हणून तुम्ही सायकोलॉजिस्टकडे जातात सायकोलॉजी इज नॉट अबाउट ॲडवाईस गिव्हिंग वेन यू गो टू अ सायकोलॉजिस्ट अँड आस्क ओ शुड आय लिव्ह माय जॉब दिस इज नॉट गोईंग टू हॅपन अ सायकोलॉजिस्ट विल नॉट टेक युअर लाईफ डिसिजन्स फॉर यू सायकोलॉजिस्ट तुम्हाला प्रिपेअर करणार की लाईफ डिसिजन्स कसे घ्यावे ते एक आहे बघा की घोडे को अगर पाणी पिलाना राहा तो घोडे को तुम पानी तक लेके जाओगे पानी तो घोडाही पिएगा याचा अर्थ हे नाही की तुम्ही सगळे घोडे आहात पण एक एक्झाम्पल एक की तुम्हाला सायकोलॉजिस्ट प्रिपेअर करणार की लाइफ डिसिजन्स कसे घ्यावे कसं स्वतःचं डेव्हलपमेंट करावं हे रोल आहे सायकोलॉजिस्टचं सायकोलॉजी इज नॉट अबाउट हिपनॉटिझम वेन यू गो टू अ सायकोलॉजिस्ट ते काहीतरी करणार तुम्ही हिप्नोटाईज होणार आणि तुमच्या मनात काहीतरी टाकून देणार असं जर कुणाला वाटत असेल तर हे रॉंग आहे हिप्नॉटिजम इज अ व्हेरी डिफरंट सब्जेक्ट अँड इज अ सुडो सायन्स इट डज नॉट वर्क ऑन एव्हरीबडी अँड नॉट अ लॉट ऑफ सायकोलॉजिस्ट यूज इट तर हे आहेत मिसकन्सेप्शन्स अजून आपल्याकडे खूप काही मिसकन्सेप्शन्स आहेत पण हे प्रॉमिनंट मिसकन्सेप्शन्स क्लिअर करावे असे मला वाटले मग नेमकी सायकोलॉजिस्ट काय करतात फक्त ऐकतात का, का तुमचं काहीतरी ते फक्त पैसे घेतात ऐकण्यासाठी असं आहे का तर असं सुद्धा नाही हे खूप छान चित्र आहे तर इट शोज अ डिपिक्शन ऑफ हाऊ काउन्सिलिंग स्पेसिफिकली वर्क्स तर वेन यू गो टू अ काउन्सिलर यू हॅव अ लॉट ऑफ थॉट्स इन युअर माइंड यू हॅव एंटँगलमेंट्स आणि मन हे खूप कॉम्प्लिकेटेड एवढं सोपं नाही आहे खूप सारी गोष्टी चालत असतात मनात या सुद्धा सगळे सगळ्यांचं अटेन्शन माझ्याकडे आहे असं नाहीच आहे काही ना काही सुरूच आहे मनात तर ते मनात एन्टँॅगलमेंट्स जे होतात त्याला सायकोलॉजिस्ट सुलजवून देतं सायकोलॉजिस्ट प्रोवाईड यू विथ अ नॉन जजमेंटल अँड अ सेफ स्पेस वेर यू कॅन अंडरस्टँड युअर ओन इमोशन्स अंडरस्टँड युअर ओन थिंकिंग अँड युअर ओन थॉट्स अँड सायकोलॉजिस्ट जस्ट सिम्प्लिफाय इट फॉर यू अँड प्रिपेअर यू फॉर दी रिअल वर्ल्ड तर हे हे आहे काउन्सिलिंग आणि हे आहे सायकोलॉजी आता आपण पाहूया की रिलेव्हन्स ऑफ सायकोलॉजी इन डिफरंट ऍस्पेक्ट्स म्हणजे सायकोलॉजी कसं अप्लाय होतो डिफरंट डिफरंट फील्डसमध्ये आपण आता पाहिलं की अंडरस्टँडिंग ह्युमन बिहेवियर सायकोलॉजी इज दी स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर ह्युमन बिहेवियर अँड ह्युमन माइंड तर ह्युमन नेचर समजण्यासाठी सायकोलॉजीची गरज पडते मेंटल वेलबिईंग मेंटल वेलबिईंग मेंटल हेल्थ अँड वेलबिंग well आपण खूप ऐकतो काय म्हणजे हे काय फक्त काय म्हणतात डिसऑर्डर झाला आणि मग ठीक कसा व्हावं ते असतं का मेंटल हेल्थ हेल्थ म्हणजेच आपण त्याला कसं जपावा हे म्हणजे हेल्थ अँड मेंटल हेल्थ इज अबाउट हा वॉट इनक्रीजेस युअर हॅपीनेस ऑर वॉट इनक्रीजेस सॅटिस्फॅक्शन इन युअर लाईफ ह्याच्यामध्ये सुद्धा सायकोलॉजी यूज होतं एज्युकेशन अँड लर्निंग Uh, हे खूप इम्पॉर्टंट आहे की करिक्युलम डेव्हलपमेंट कसं करावं किंवा टीचिंग मेथड्स काय अशा असावे आणि स्टुडंट्सला कसं आपण क्लासरूम सेटअप्स सेटअप्स असावे की त्यांची लर्निंग एफिशियन्सी वाढणार ह्याचं ह्याच्यातसुद्धा काम येतं सायकोलॉजी ती uh, चौथं म्हणजे वर्क प्लेस प्रोडक्टिव्हिटी अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियर आय ओ सायकोलॉजी एक ब्रांच आहे सायकोलॉजीची इंडस्ट्रियल ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी ते म्हणजे काय की खूप मोठ्या मोठ्या कंपनीत आणि मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट्स ऑफिसेस सायकोलॉजिस्टला अपॉइंट करतात आणि वर्क प्लेस कशी वाढवायची जॉब सॅटिस्फॅक्शन एम्प्लॉईचे वर्क लाईफ बॅलन्स कसं ठेवायचं हे सगळं वर्कप्लेस प्र वर्क प्लेस सायकोलॉजी आणि वर्क प्लेस अँड ऑर्गनायझेशनल बिहेवियरमध्ये काम येतो सोशल इन्फ्लुएंस अँड रिलेशनशिप्स आपण आत्ताच ब बोललो की वी आर सोशल बीइंग्स तर आपण एकटे राहू नाही शकत आपलं म्हणजे सोसायटी इज बेस्ड ऑन अ लॉट ऑफ रिलेशनशिप्स अँड द सायकोलॉजी स्टडीज दॅट हाऊ टू मेंटेन रिलेशनशिप्स हाऊ टू को वेन अ प्रॉब्लम कम्स इन टू अ रिलेशनशिप हाऊ डू यू कम्युनिकेट इट हाऊ डू यू सॉल्व इट दॅट इज सायकोलॉजी फॉरेन्सिक सायकोलॉजी अँड क्रिमिनल बिहेवियर एकदम इंटरेस्टिंग ब्रांच ऑफ सायकोलॉजी की क्राईम्स का होतात क्रिमिनल बिहेवियर म्हणजे करा काय एखादा क्रिमिनल कसा तयार होतो तो म्हणजे वेन यू आर बॉर्न आर यू क्रिमिनल नाही पण खूप सारे सोशल इन्फ्लुएन्सेस असतात खूप सारे जेनेटिक इन्फ्लुएंसेस असतात खूप सारे डिफरंट टाईप्स ऑफ इन्फ्लुएन्सेस कसं अफेक्ट करतात एक पर्सनवर आणि ते क्रिमिनल कसं बनतो हे म्हणजे क्रिमिनल सायकोलॉजी कन्झ्युमर बिहेवियर अँड मार्केटिंग बिहेवियल इकॉनॉमिक्स आणि कन्झ्युमर सायकोलॉजी व्हेरी इंटरेस्टिंग की तुम्ही कोणताही प्रोडक्ट जेव्हा घेतात तर ते का घेतात तुमचं इंटेन्शन काय तुमची नीड काय कोणतीही सर्विस तुम्ही जेव्हा यूज करतात तर ती का यूज करतात त्याची जेव्हाही काय म्हणतात कुणीही बायर येतो तर त्याची सायकोलॉजी काय असते आणि तो का तो प्रोडक्ट घेतो ह्याची सायकोलॉजी म्हणजे कन्झ्युमर बिहेवियर अँड मार्केटिंग कल्चरल अंडरस्टँडिंग अँड डायव्हर्सिटी हे एकदम एक मला पर्सनल एक्सपिरियन्ससुद्धा आणि असं खूप खूपदा वाचलंसुद्धा आहे की इन सायकोलॉजी कल्चर प्लेज अ ह्यूज रोल तुम्ही जसे विचार करता तसंच अमेरिकन्स विचार करणार असं नाही आहे एक एक्झाम्पल म्हणजे वी आर अ कलेक्टिव्हिस्टिक नेशन म्हणजे काय आपण जेव्हाही कोणतं डिसिजन घेतो आपण फक्त स्वतःचा नाही विचार करतो आपण विचार करतो सोसायटीचा आपण विचार करतो, करतो आपल्या पेरेंट्सचा किंवा फॅमिलीचा पण कंट्रीज लाईक अमेरिका और यू के दे हॅव अ व्हेरी इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोच जेव्हा ते विचार करतात ते स्वतःचा अगोदर विचार करतात सो दीज आर दी कल्चरल डिफरन्सेस इन सायकोलॉजी आता हे तर आपण समजलं की सायकोलॉजी म्हणजे काय त्याचं ॲप्लिकेशन काय पण आता कसं बनावं सायकोलॉजिस्ट इन इंडिया फर्स्ट इज दी बॅचलर्स लेवल और दी अंडरग्राउल्ड लेवल वेर यू स्टार्ट युअर करिअर इन सायकोलॉजी यू हॅव टू टाईप्स ऑफ डिग्री इन सायकोलॉजी विच इज बी ए बॅचलर्स ऑफ आर्ट्स आणि दुसरं म्हणजे बॅचलर्स ऑफ सायन्स हे दोन डिग्रीज इंडियामध्ये आहेत त्यानंतर नेक्स्ट म्हणजे मास्टर्स लेवल मास्टर्स ही बेसिक डिग्री आहे सायकोलॉजीस्टची म्हणजे हे सगळ्या सायकोलॉजिस्टकडे मास्टर्स डिग्री असावीच कारण बी एमध्ये खूप जनरल इन्फॉर्मेशन भेटतो तुम्हाला सगळ्या फील्डसचा पण मास्टर्समध्ये स्पेशलायझेशन्स होतात मग हे स्पेशलायझेशन्स काय काय आहेत आपल्याकडे मास्टर्स इन क्लिनिकल सायकोलॉजी लीडिंग ब्रांच ऑफ सायकोलॉजी आहे क्लिनिकल सायकोलॉजी त्याच्यामध्ये फक्त काउन्सिलिंग नाही तर आपण डायग्नोसिस टेस्टिंग डिसऑर्डर्स सायकॅट्रिस्टसोबत कसं काम करावं हे सगळं शिकवतात क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये सेकंड इज काउन्सिलिंग सायकोलॉजी day-to-day -day problems, communication problems, interpersonal problems. yeah, but the maiti uh, dinarajay uh, branch, counseling psychologist. cognitive psychology. cognitive psychology is uh, about cognitive processes, which is like memory, learning, thinking, these all things. so a cognitive psychologist studies all this and research is the leading branch of uh, cognitive psychology. ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी आत्ताच म्हटलो की वर्क प्लेस सायकोलॉजी इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी इज कॉल्ड ऑर्गनायझेशन सायकोलॉजी आणि हे स्पेशलायझेशनमध्ये तुम्हा uh, हे स्पेशलायझेशन झाल्यावर तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला जॉब पोझिशन्स भेटू शकतात मग आहे फॉरेन्सिक सायकोलॉजी सोशल सायकोलॉजी सोशल सायकोलॉजी म्हणजे आपण सायकोलॉजीमध्ये फक्त वन ऑन वन बघतो पण सोशल सायकोलॉजी इट सीज सोसायटी ॲट अ होल फक्त एकच पर्सन नाही तर सगळे आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही सिमिलॅरिटीज असतात आणि डिफरन्सेस असतात तर ते काय काय सिमिलॅरिटीज आहे हे सोशल सायकोलॉजी बघतो नंतर आहे एज्युकेशनल सायकोलॉजी आणि डेव्हलपमेंटल सायकोलॉजी डेव्हलपमेंटल सायकोलॉजी म्हणजे वेन यू आर ग्रोईंग अप इट इजन दॅट युअर ओनली बॉडी ग्रोज अप योर माइंड ऑल्सो ग्रोज इट गोस थ्रू डिफरंट सायकोलॉजिकल स्टेजेस आणि दिस डेव्हलपमेंट इज इम्पॅक्टेड बाय लॉट ऑफ थिंग्स सो द स्टडी ऑफ दॅट डेव्हलपमेंट इज कॉल्ड डेव्हलपमेंटल सायकोलॉजी हे काही कॉलेजेस आहेत सायकोलॉजीचे महाराष्ट्रामध्ये बॅचलर्स आणि मा मास्टर्स लेवलसाठी हे सगळे तुम्हाला जर फोटो पाहिजे असेल तर काढून घ्या बॅचलर्स लेवलला सायकोलॉजी हे सगळे जे कॉलेजेस आहे पुण्या मुंबईतले यांना एंट्रन्स एक्झाम लागत नाही हे फक्त तुमच्या बारावीच्या मार्कावर तुम्हाला ॲडमिशन भेटते पण मास्टर्स लेवलला तुम्ही जेव्हा जातात तर अनेक क्रायटेरिया असतात की कसं तुम्हाला भेटणार ॲडमिशन फक्त मार्क्सवर नसतो असं आता घेतली शिक्षण मग आता जॉब्स काय काय मिळणार हे काही जॉब्स आहे इथे लिहिलेले आर्ट थेरपिस्ट खूप नवीन ब्रांच ऑफ सायकोलॉजी की काउन्सिलिंग सगळ्या लोकांना फक्त बोलून एक्सप्रेस करता येत नाही तर इन द फॉर्म ऑफ आर्ट चित्र काढून किंवा इन द फॉर्म ऑफ डान्स म्युझिक हे सगळे नवीन ब्रांचेस आहेत सायकोलॉजिस्टचे तर हे सुद्धा पोझिशन्स भेटतात तुम्हाला आर्ट थेरपिस्ट म्युझिक थेरपिस्ट डान्स थेरपिस्ट कन्झ्युमर सायकोलॉजिस्ट तेच की कन्झ्युमर बिहेवियरला स्टडी करणे ते म्हणजे कन्झ्युमर सायकोलॉजिस्टचं काम काउन्सिलर काउन्सिलिंगसुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे सबफील्ड्स असतात रिलेशनशिप काउन्सिलिंग कपल्स काउन्सिलिंग ॲडिक्शन काउन्सिलिंग तर स्पेशलायझेशन्स असतात फॉरेन्सिक और क्रिमिनल सायकोलॉजिस्ट सोशल सायक स्कूल सायकोलॉजिस्ट किंवा चाईल्ड सायकोलॉजिस्ट व्हेरी नेसेसरी फील्ड राईट नाव एकदम छोट्या छोट्या मुलांमध्ये सायकोलॉजिकल डिस्ट्रेस ए डी एच डी अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर हे खूप वाढलं आहे तर ते अग्रेसिव्ह बिहेवियर मुलं काही बोलतच नाही फक्त मोबाईलमध्येच असतो तर स्कूल सायकोलॉजिस्ट आणि चाईल्ड सायकोलॉजिस्टची खूप गरज आहे आपल्याला स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट हे सुद्धा नवीन ब्रांच खूप कमी लोकं घेतात बट व्हेरी इंटरेस्टिंग की तुम्ही वर्क करतात एक टीमसोबत एक प्लेयर सोबत, आणि त्याची सायकोलॉजी एक मॅच हारली तर ती मॅच हारल्यावर त्याचा इफेक्ट नंतरच्या मॅचवर नाही व्हावं किंवा मोटिवेशन द्यावं हे सगळं काम म्हणजे स्पोर्ट्स सायकोलॉजिस्टचं तर कुठे कुठे जॉब्स भेटू शकतात तुम्हाला सायकोलॉजी केल्यावर खूप खूप सारे सायकोलॉजिस्ट युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये काम करतात युनिव्हर्सिटीमध्ये काय काय काम म्हणजे तर प्रोफेसर बनू शकतात रिसर्चर आणि करिअर काउन्सिलर आपल्याकडे सध्या करिअर काउन्सिलर खूप लोक कारण कन्फ्युज असतात तर काय काय करावं तर करिअर काउन्सिलरसुद्धा खूप डिमांड आहे त्याची हॉस्पिटल्स आणि क्लिनिक सायकॅट्रिक हॉस्पिटलमध्ये सायकॅट्रिस्ट अँड सायकोलॉजिस्ट सोबत काम करतात खूप सारे सायकोलॉजिस्ट आपले प्रायव्हेट क्लिनिकसुद्धा ओपन करतात अजून एक हेल्थ सायकोलॉजी जी ब्रांच आहे ती म्हणजे जेव्हा तुम्हाला काही इलनेस होतो किंवा इस्पेशली लाँग टर्म इलनेस होतो तेव्हा फक्त तो बॉडीवर अफेक्ट करत नाही तो तुमच्या माइंडवरसुद्धा अफेक्ट करतो तर ते इलनेसचा मॅनेजमेंट ऑन माइंड हे हेल्थ सायकोलॉजिस्ट करतो नंतर बिझनेस अँड कन्सल्टिंग इंडस्ट्रीयल ऑर्गनायझेशनल सायकोलॉजिस्ट किंवा कन्झ्युमर सायकोलॉजिस्ट तुम्ही कुट कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा कुठल्याही कन्सल्टिंग फर्ममध्ये काम करू शकतात गव्हर्मेंटला जॉब्स असतात मिल्ट्रीला जॉब्स असतात स्पेसिफिकली फॉर सायकोलॉजिस्ट आणि प्रायमरी आणि सेकंडरी स्कूल असं मला वाटतं की सगळ्या शाळांमध्ये एक सायकोलॉजिस्ट राहावाच कारण जेव्हा आपण म्हणजे छोटे असतो किंवा इस्पेशली टीनेजमध्ये जेव्हा असतो आपल्याला असं वाटतं की आपलं पूर्ण जग आपल्या विरुद्ध आहे आणि कोणीच आपलं ऐकत नाही आहे तर तेव्हा ते स्कूल सायकोलॉजिस्ट किंवा चाईल्ड सायकोलॉजिस्ट त्यांना एक सेफ स्पेस प्रोवाईड करतो की त्यांच्या मनातलं जे आहे ते सांगण्यासाठी तर आपण हे सुद्धा बघतात की हे नसल्यामुळे खूप खूप सारे म्हणजे क्राईम हे टीनेज लोकच अठरा अठरा वर्षाचे मुलं क्राईम करतात तर ते अवॉइड करण्यासाठी किंवा प्रिव्हेंट करण्यासाठी स्कूल सायकोलॉजिस्ट खूप गरजेचं आता एवढं सोपं नाही आहे सायकोलॉजिस्ट बना बनावं इंडियामध्ये तर खूप सारे बॅरियर्स आणि खूप सारे स्ट्रगल्स असतात तर ते मला असं पेंट करायचं नाही आहे पिक्चर की खूप इझी आहे सायकोलॉजीचा जॉब की खूप इझिली तुम्ही बनू शकतात काय बी एम ए करायचं आणि मग काय क्लिनिक टाकायची लोकांना सल्ला द्यायचं एवढं इझी नाही आहे जॉब हे तर हे काय बॅरियर्स आहेत इन इंडिया टू पर्स्यू सायकोलॉजीचं करियर फर्स्ट इज स्टिग्मा अँड सोशल पर्स परसेप्शन अराउंड मेंटल हेल्थ वेन यू फॉल यू टेक व्हेरी गुड केअर ऑफ युअर बॉडी यू एक्सरसाइज यू ईट इट हेल्थी जिमला जाणार हे करणार आणि हे सगळं केल्यावरही तुम्ही म्हणजे आजारी पडतातच आणि आजारी पडल्यावर हे विचार करतात का की आता डॉक्टरकडे कसं जाऊ बाबा लाज वाटते मला वीक आहे मी कशाला जाऊ डॉक्टरकडे असं नाही विचार करतात पण तुम्ही जातात डॉक्टरकडे किती तुम्ही जे टेस्ट डॉक्टर म्हणतात ते सुद्धा करतात बट वेन इट कम्स टू माइंड विच इज अ पार्ट ऑफ युअर बॉडी हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर माइंड वॉट डू यू डू फॉर युअर माइंड टू स्टे हेल्दी अँड वेन इट गेट्स एन अनहेल्दी वाय आर यू अशेम्ड ऑफ सीकिंग सायकोलॉजिकल हेल्थ असं विचार करतात का की लोक काय म्हणणार फक्त वेड्यांसाठी वेड्यांच्या डॉक्टरकडे कशाला जायचं असं नसते इट इज जस्ट ह्युमन टू सीक हेल्प आणि इमोशनल मॅनेजमेंटमध्ये केव्हा केव्हा प्रॉब्लेम्स येतात पण तुम्ही जेव्हा ते प्रोफेशनल हेल्प घेणार नाही तर ते वर्सन होऊ जातात आणि आपल्या इंडियामध्ये तर हे खूप पाहायला मिळतं माझ्या इंटर्नशिप एक्सपिरियन्समध्ये खूप पाहायला भेटलं की सायकोलॉजिकल काय प्रॉब्लेम असली किंवा डिसऑर्डर असलं तर अगोदर तर आपण टाळतात की काय नाही नाटक करत आहे काम नाही करायचं आहे म्हणून असं करत आहे मग थोडंसं वाढलं की तुम्ही जातात फिजिशियनकडे की हो आता काय ती सुस्तच राहते काही करतच नाही मग ते टेस्ट रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात मग तुम्ही विचार करतात की अरे मग गडबड कुठे मग तुम्ही जातात बाबांकडे की बाबा काहीतरी करणार आणि मग तुमचा लास्ट ऑप्शन हो असतो सायकॅट्रिस्ट आणि या दरम्यान एवढी सिव्हिअर कंडिशन्स होतात एवढे सिव्हिअर इफेक्ट्स होतात त्याचे आणि ते आपण अवॉइड करू शकलो असलो अगर जर तुम्ही सायकोलॉजिस्टकडे गेलं असलो तर आणि सायकॅट्रिस्ट हे त्यांचं मेन मोड ऑफ ट्रीटमेंट मेडिसिन्स आहेत पण वेन यू गो टू अ सायकोलॉजिस्ट यू ट्रीट नॉट ओनली दी सिमटम्स बट दी कॉज ऑफ इट आणि पर्स्पेक्टिव्ह तुम्ही चेंज करतात कुठल्याही पेशंटचं अँड इट्स नॉट व्हेरी इझी कुणाचं मन बदलणं कुणाचा वे ऑफ थिंकिंग बदलणं हे खूप डिफिकल्ट आहे तर हे जॉब असतं सायकोलॉजिस्टचं पण आपल्या इंडियामध्ये सध्या स्टिग्मा असल्यामुळे ते एक बॅरियर आहे सेकंड इज इन ॲडिक्युएट इन्फ्रास्ट्रक्चर in इन सम एरियाज खूप साऱ्या छोट्या छोट्या गावात खेड्या गावात काउन्सिलिंग सेटअप्स नसतात काउन्सिलर्स नसतात रिसर्च लॅब्स हे हे सगळं काही नसतं खूप सारे सायकोलॉजिस्टसुद्धा नाही आहे इंडियामध्ये कारण सायकोलॉजीचे सीट्स नाही आहेत एवढे तर हे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे पण आपण काही ना काही प्रोग्रेस करत आहे कौ कोविडनंतर पाहिलं की ऑनलाईन काउन्सलिंग हे खूप वाढलं आहे अँड सो वी आर ट्राईंग टू क्रॉस दी बॅरियर्स थर्ड बॅरियर इज सायकोलॉजिकल हेल्प इज एक्सपेन्सिव्ह अँड नॉट ॲक्सेबल टू अ लॉट ऑफ पीपल सायके सायकोलॉजिस्टकडे कशाला जायचं एवढे पैसे कशाला द्यायचे त्यांना काय नाही होत त्याच्याने तर हो खूप सारे सायकोलॉजिस्ट एक्सपे त्यांची म्हणजे फीज जी असते ती एक्सपेन्सिव्ह असते पण असंही आहे की खूप सारे एन जी ओज स्पेशली पुअर आणि अंडर प्रिव्हिलेज्ड लोकांसाठी काम करतात फोर्थ म्हणजे लिमिटेड स्पेशलायझेशन्स ऑप्शन आपण मागच्या स्लाइडवर पाहिलात की खूप सारे स्पेशलायझेशन ते पण तुम्ही जेव्हा बाहेर बघणार यू एसला अनेक म्हणजे छोट्या छोट्या फील्डचे फील्डसचे स्पेशलायझेशन्स असतात तर ते इंडियामध्ये लॅकिंग आहेत फिफ्थ म्हणजे खूप इम्पॉर्टंट पॉईंट रिसर्च फंडिंग नाही आहे सायकोलॉजीसाठी जेवढे सायन्स फील्डमध्ये रिसर्चेस होतात तेवढं सायकोलॉजीमध्ये होत नाही आणि सायकोलॉजी ही खूप नवीन फील्ड म्हणजे बाळच आहे आता श फक्त हंड्रेड इयर्स झालेत सायकोलॉजीची स्टडी सुरुवात होऊन आणि ती सुद्धा कुठे झाली सुरुवात तर युरोपला झाली मग युरोपला होऊन अमेरिकेला आली पण इंडियामध्ये ते आत्ता आत्ता सुरू झाली आहे आणि आपण अगोदरच पाहिलो की कल्चर हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो सायकोलॉजीमध्ये तर इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये इंडियन लोकांवर त्यांची थिंकिंग त्यांची सायकोलॉजी काय याच्यावर रिसर्च होणे हे खूप गरजेचे आहे तर आता आपण सगळं काही पाहिलं एज्युकेशन पाहिलं हे पाहिलं की कोणते कोणते जॉब्स भेटतात कुठे कुठे जॉब्स भेटतात पण आता आपण पाहूया की तुम्हाला तुम्ही कसं डिसाईड करावं की तुमचं तुम्ही करिअर करावं का नाही करावं सायकोलॉजीमध्ये स सायकोलॉजी इट सेल्फ इज अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट एव्हरीबडी लाईक्स टू नो अबाउट ह्युमन नेचर ह्युमन माइंड बॉडी लँग्वेज बट इज दॅट सॉ इज इज दॅट ऑल रिक्वायर्ड टू परस्यू अ करियर इन सायकोलॉजी

तू असं नको विचार कर तू हे कर ते कर पण कधी कधी लोकांना फक्त एक कुणा कोणीतरी पाहिजे असतं लिस्निंगसाठी तर गुड लिस्नर इज अन इम्पॉर्टंट स्किल ऑफ सायकोलॉजिस्ट ऑब्झर्वेशनल अँड अॅनालिटिकल स्किल्स सतत आपल्या समोर लोक असतात तर त्यांचा त्यांच्यामध्ये त्यांच्या बिहेवियरमध्ये पॅटर्न्स फाईंड करणं आणि मग त्याचे क ॲनालाइज करणं आणि कन्क्लुजन्स ड्रॉ करणं हे एक इम्पॉर्टंट स्किल आहे आणि रिसर्चमध्ये खूप काम येते ही स्किल हे खूप हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट पॉईंट की विलिंगनेस टू लुक टू लुक ॲट द वर्ल्ड बियॉन्ड राईट अँड रॉंग सायन्सचे विद्यार्थी आपण फक्त एक आन्सर करेक्ट असतो सगळे बाकी सगळे चुकीचे असतात हे शिकवलं जातं पण इन रिअल वर्ल्ड असं नाही आहे ब्लॅक अँड व्हाईट नाही आहे आपलं वर्ल्ड की एक चुकी एक गलत असं नाही आहे तर हे बोलायला खूप सोपं टू लुक बियॉन्ड राईट अँड रॉंग बट टू प्रॅक्टिस इट्स व्हेरी डिफिकल्ट वेन अ क्लायंट ऑर अ पेशंट कम्स टू यू अँड यू हॅव व्हेरी कॉन्फ्लिक्टिंग व्ह्यूज विथ दी क्लायंट की तुम्हाला पटतच नाही पे पेशंट जे विचार करत आहे तर तुम्ही त्यांना सांगू नाही शकणार हे एकदम चुकीचा विचार करतो आहे तू की असं विचार करूच नये तुम तु, तुम्हाला प्रायोरिटाईज करावी लागते पेशंट पेशंटचे वर्ल्ड व्ह्यूज पेशंटचे व्ह्यूज आणि ते तुम्हाला त्या दृष्टिकोनाने बघावं लागतं तर राईट आणि रॉंग हे नसतं सायकोलॉजीमध्ये तर पण आता ठरवायचं कसं की आपल्याला हा विषय आवडतो की नाही आवडतो खूप सारे टेक्स्टबुक्स आहेत इंट्रोडक्टरी टेक्स्टबुक्स एन सी आर टीचे जे इलेवन ट्वेल्थचे टेक्स्टबुक्स आहेत सायकोलॉजीचे ते वाचा ते तुम्हाला आवडतात का त्यातमधले टॉपिक्स ते पाहा आणि नंतर म्हणजे प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट यांच्याशी बोला आपल्याला असं सगळ्या प्रोफे प्रोफेशन्समध्ये वाटतो की हां खूप छान प्रोफेशन ॲट द सरफेस लेवल असं वाटतं की अरे वा किती छान जॉब आहे पण ॲक्च्युली काय काय ते करतात काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात ते आपण समजून घेणे म्हणून सायकोलॉजिस्टची बोलणे करिअर घ्यायच्या अगोदर नियरली एंड ऑफ द प्रेझेंटेशन आहे फार काही बोर करत नाही हे आहेत कॉमन क्वेश्चन्स तुमच्या माझ्या मनात सगळ्यांच्याच मनात येतात फर्स्ट म्हणजे दहावीनंतर जर सायकोलॉजी करायचं असेल तर दहावीनंतर सायन्स घ्यायचं की आर्ट्स घ्यायचं आता तर इंडियामध्ये असलं काही रिस्ट्रिक्शन नाही तुम्ही बॅचलर्सला जेव्हा लागतात सायकोलॉजीला ते तुमच्या ट्वेल्थच्या मार्क्सवर लागतात तर ही तुमची चॉईस तुम्हाला आर्ट्सचे सब्जेक्ट्स आवडतात तर तुम्ही आर्ट्स घ्या सायन्स आवडतो तर सायन्स घ्या दुसरा म्हणजे बी ए सायकोलॉजी आणि बी एस सी सायकोलॉजी यामध्ये फरक काय जास्त काही फरक नाही आणि बी एस सी सायकोलॉजी फक्त दोन तीन कॉलेजेसमध्येच आहे फक्त हे की स्टॅटिस्टिक्स आणि बायोलॉजी बी एस सी सायकोलॉजी ममध्ये थोडंसं सा जास्त असतं तिसरा क्वेश्चन म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या क्षेत्रात बॅचलर्स केली आहे आणि तुम्हाला आता मास्टर्समध्ये सायकोलॉजी करायचं आहे तर ते पॉसिबल का हो अगदी पॉसिबल आहे खो लिमिटेड सीट्स असतात लिमिटेड ऑप्शन्स असतात पण हे इम्पॉसिबल नाही स्कोप आहे त्याच्यातसुद्धा डिफरन्स बिटवीन सायकॅट्रिस्ट अँड सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिस्ट एक मेडिकल डॉक्टर आहे त्यांनी एम बी बी एस करून एम डी सायकॅट्री केली आहे आणि ते मेन मोड ऑफ ट्रीटमेंट त्यांचा गोळ्या लिहून देणे हे आहे सायकोलॉजिस्ट डॉक्टर नाही आहेत ते त्यांचं मेन मोड ऑफ ट्रीटमेंट आहे थेरपी टॉक थेरपी आणि रूट कॉजला जाणे आणि मनात काय हे बघणे हे सायकोलॉजिस्टचं काम हे माझं एक्सप्रेशन आहे आतमधून की मी सुद्धा खूप स्ट्रेसमध्ये होते जेव्हा प्रेझेंटेशन देत होते तर थँक्यू मला अजून दोन शब्द बोलायचे की जेव्हा मी आम्ही आमची चर्चा सुरू झाली की करिअर इन सायकोलॉजी हे एक घ्यायचं आहे सेमिनार तर आम्हाला असं वाटलं की नाही एक पंधरा वीस मुलं ज्यांना इंटरेस्ट आहेत ते येणार पण मग गायकवाड सरांची बोलणं झालं आणि ते फक्त म्हणजे मला ऑपॉर्च्युनिटी नाही तर मला खूप मोटिवेशन दिलं हे लेक्चर घेण्यासाठी तर मी खूप थँकफुल आहे या ऑपॉर्च्युनिटीसाठी आणि माळी सर आणि ना, नागर गोजे सर यांच्या ह्यांच्यासोबत बोलणे आणि ते ते मॅनेजमेंट करणे त्याच्याबद्दलसुद्धा थँक्यू तुम्ही सगळे आलात आणि सगळे स्टाफ ज्यांनी मला मदत केली या प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठी त्यांना खूप जास्त थँक्यू आणि श्याम भट्टड अंकल नेहमीच म्हणजे असतात मेमरीज हे श्याम भट्टड अंकल देतात फोटोजमधून तर त्यांनासुद्धा थँक्यू सो मच मोह नाही आवरला की साक्षीचं सायकोलॉजीवर स्पीच आहे अँड आय एम स्वप्नाली पाटील सॉरी फर्स्ट ऑफ ऑल आय एम स्वप्नाली पाटील आय एम अ चाइल्ड सायकोलॉजिस्ट माय यंगर वन ही इज इन फोर्थ आय जस्ट वॉन्ट टू एलॉबोरेट की हाऊ दिस सायकोलॉजी इज नीडेड फॉर टुडे सोसायटी फॉर आवर सोसायटी वू आर नॉट जस्ट अवेअर लातूर पीपल बट इन बॉम्बे पुणे यू जस्ट सी की सायकोलॉजिकली प्रत्येक फॅमिलीतला प्रत्येक मेंबर फार डिस्टर्ब आहे सो uh, so, आता जस्ट मला इथे माहेरी आल्यासारखं वाटतंय कारण मला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे की लँग्वेज ही आ, इंग्रजी का मराठी कारण बरीचशी मुलं ही ग्रामीण भागातली असतात आणि मग या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर मराठीमधून मग बी ए सायकोलॉजी वगैरे त्यांना होता येईल का आणि त्यानंतर पी जी वगैरे करता येईल का लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे कारण सायकोलॉजिस्टचं काम म्हणजे सगळं लँग्वेजवरच आणि मी शिकत आहे आत्ताही मराठी बोलायची लिहायची तर बी ए सायकोलॉजी खूप सारे महाराष्ट्रामध्येही सायक सायकोलॉजी मराठी कॉलेजेस आहेत तिथून बी ए सायकोलॉजी करावं आणि मग मास्टर्सला सुद्धा तर हे सुद्धा करू शकतो किंवा साईड बाय साईड इंग्लिशमध्ये एज्युकेशन झालं पण तुमची मराठी चांगली आहे कम्युनिकेशन स्किल्स चांगले तर तेही करू शकतो थँक्यू यानंतर बळवंत सुरेश राणा विनंती करतो त्यांनी आभार व्यक्त करावेत एक एक मिनिट सर सर प्लीज आमच्या असं ऐकण्यात आहे की सी किंवा सी करायचं असेल तर सायकोलॉजी हा सब्जेक्ट जर घेऊन केलं तर ते खूप पुढं एक्झामिनेशनसाठी सोपं जातं असं काही आहे का हो नक्कीच म्हणजे एमपीएससी सी केल्यावर तुमचे जे इंटरव्ह्यूज असतात ते इंटरव्ह्यू स्किल्स डेव्हलप करण्यासाठी सायकोलॉजी हा खूप महत्त्वाचा विषय आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही जेव्हा तुमची पोस्टिंग वगैरे होते तर तुमचं एक ड्युटीच आहे की लोकांसाठी करावं तर ते सायकोलॉजी तिथेसुद्धा अप्लाय होतो थँक्यू uh, मला एक क्वेश्चन विचारायचे uh, लातूरमध्ये कोणते कॉलेज आहेत का सध्या लातूरमध्ये कॉलेज नाही पण माझी आता एक्सपेक्टेशन्स आहेत की दयानंद कॉलेजमध्ये सायकोलॉजी सुरू होणार म्हणून <laughs> एक प्रश्न आहे की इंडियन एज्युकेशन आणि फॉरेन एज्युकेशन याच्यामध्ये आपला काय अनुभव आहे तर एज्युकेशन लिव्हिंग दोन्हीकडचे एज्युकेशन पाहिले की इथे कसं आणि तिथे कसं एज्युकेशन फॉर्म ऑफ एज्युकेशन खूप डिफरंट आहे इथे आणि तिथे तिथे असं uh, हे खूप छान गोष्टी पाहायला भेटली की तिथे टीचर्सच्यासाठी एक रिस्पेक्ट असते पण ते आपल्याच लेवलवर आहेत ते त्यांना ते काही आपण त्यांचं काय आवडलं नाही आवडलं ते आपण म्हणू शकतो किंवा आपल्याला काय वाटतं ते बोलू शकतो इथे जे फिअर असतात टीचर्ससाठी ते तिथे नाही पाहिली सेकंड म्हणजे छोटे क्लासरूम्स असतात तिथे पॉप्युलेशन खूप कमी आहे तर ते छोटे क्लासरूम्स पॉसिबल असतात तर इंटरॲक्टिव्ह सेशन्स फक्त लेक्चर नाही तर इंटरॲक्टिव्ह क्लासेस असावी आणि मुलांना फक्त आन्सर्स आपण नाही द्यावे पण त्यांना थिंकिंग करावं ला हे एक पाहिलं की त्यांना प्रिपेअर कसं करावा त्यार त्यार तर ते त्यांची स्वतःची इंडिपेंडंट थिंकिंग तयार व्हावी तर हे थँक्यू विनंती करतो आभार व्यक्त करावेत धन्यवाद सर कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडं मी वळत आहे तसा बराचसा वेळ झालाय विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना लंचचा वेळ होता तरी शेवटच्या भागाकडं ओळत असताना मी पहिल्यांदा इथं असं नमूद करतो आम्ही विद्यार्थीदशेत शिकत असताना स्वर्गीय विलासरावजी देशमुख जे महाराष्ट्राचं दैवत होतं लातूरसाठी आणि साक्षीचे आजोबा स्वर्गीय रामगोपालजी सारडासाहेब म्हणजे त्या दोघांचं कम्युनिकेशन व्यासपीठावर मी बऱ्याच ठिकाणी ऐकलं आणि खऱ्या अर्थानं आजोबा जे वर्क करत होते विलासरावजींसोबत ते वर्क पुढे घेऊन जाण्याचं चांगलं काम पवित्र काम साक्षी करत आहे याचा मला मनापासून आनंद आहे विलासरावजी म्हणायचे जे जे नवं ते लातूरला हवं लातूरला याची कमतरता आहे साक्षी आणि साक्षीच्या रूपानं ते नवं विलासरावजींचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार होतं आहे साक्षी सुरुवातीला म्हणाली मला मराठी फार कमी जल जमतं आहे पण ती बोलल्यानंतर असं आम्हाला वाटलं नाही सुंदर मराठी बोलते आणि साक्षीजी भाषा ही भावना समजण्याचं माध्यम आहे तुम्ही इंग्रजीत बोललात काय आणि मराठीत बोललात काय समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना आपली जी भावना होती विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून आणि आनंदी जगण्यासाठीची ती विद्यार्थ्याच्या निश्चित हृदयापर्यंत पोहोचलेली आहे मी आपलं मनापासून आभार मानतो दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो या कार्यक्रमाला उपस्थित सारडा परिवारातील सर्वात ज्येष्ठ भाभीजीज्यांना आई या नावानं आम्ही ओळखतो आदरणीय अलकाजी सरडा मॅडम आपल्या नातीचं कौतुक भरल्या डोळ्यानं या सभागृहात पाहत होत्या मला आनंद झाला मी आपल्याही मनापासून आनंद मानतो आमचे मार्गदर्शक आणि दयानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त सीईटी शेल असेल नीट असेल जेई असेल त्या सगळ्या भागामध्ये जातीनं लक्ष देऊन संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणारे डॉक्टर चेतनजी सरडा उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आदरणीय विक्रमजी सारडा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो सर्व सारडा फॅमिलीतील प सदस्यांचं मी दयानंद शिक्षण संस्था आणि दयानंद कला महाविद्यालय विज्ञान महाविद्यालय वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आमचे मित्र लक्ष्मीकांत करवाजी पण या ठ कार्यक्रमाला उपस्थित आहेत बारावीला ते सी डिव्हिजनला शिकायचे मी बीमध्ये होतो ते मला ओळखत नाहीत मी त्यांना ओळखतो त्यांच्याही मनापासून आभार मानतो मी शैलेशजी लावटी साहेबासोबत असायचं आपण सी डिव्हिजनला क्रॉप सायन्सच्या टॉपर विद्यार्थ्यात शिल्पा शेरे ज्या वेळेला महाराष्ट्रात पहिली आली त्या बॅचला आपण होतात तुमच्याही मनापासून आभार या कार्यक्रमाला उपस्थित पाटील मॅडम आहेत दयानंद विज्ञान माझी विद्यार्थी आहेत त्या एक दोन हजारला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्या एम एस सी झाल्या अठ्ठ्याण्णवला माझ्या मिसेसच्या त्या क्लासमेट आहेत त्यांचं बी एस सी पासआउट झालं त्या सायकॅट्रिक्स झाल्यात आणि लग्नानंतरसुद्धा त्यांनी चांगलं करिअर केलं त्यांचंही मनापासून आभार दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय खरं म्हणजे कला महाविद्यालयामध्ये गेल्यावर जे आम्हाला भावतं ते अतिशय प्रामाणिकपणे मी मांडत आहे दुरितांचे तिमिरे जावो विश्वस्वधर्म पु सूर्य पाहू माणुसकीची वागणूक कला महाविद्यालयामध्ये अलीकडच्या काळात मिळते साक्षीनं जी अपेक्षा व्यक्त केली सर की के सायकॉलॉजी विषय कला महाविद्यालयामध्ये सुरुवात व्हा लवकरात लवकर ही अपेक्षा करू व्यक्त करतो तुम्ही चांगलं नियोजन या कार्यक्रमामध्ये केलात आपले मनापासून आभार दयानंदवानी वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा प्राचार्य आदरणीय राजारामजी पवार सर त्यांचे आभार दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय माळी सर त्यांचे आभार या ठिकाणी उपस्थित पर्यवेक्षक डॉक्टर नागरगोजे सरांचे आभार दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका बुरांडे मॅडम आहेत त्यांचे आभार दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे कनिष्ठ महाविद्यालयाचे नूतन उपप्राचार्य जे हाडाचे शिक्षक आहेत आमचे सहकारी सर्वदे सर दोन्ही पर्यवेक्षिका डॉक्टर वी सी पाटील मॅडम फार चांगलं लेकरांना शिकवतात वाडीकर मॅडम पर्यवेक्षिका नूतन आहेत त्यांचेही आभार आ, स्वामी सरांचे आभार सारणीकर उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दयानंद शिक्षण संस्थेमध्ये ज्यांची धडपड आहे सारडा कुटुंबामध्ये ज्यांचा वावर आहे फॅमिली मेंबर म्हणून आमचे मार्गदर्शक आहेत जय भोले धनराज जोशी सर हे ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल होता त्यांचेही मनापासून आभार मानतो उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे आणि सहकारी प्राध्यापक बंधू भगिनींचे जगदाळे सर अतिशय सु सुंदर सूत्रसंचलन पहाडी आवाज महाराष्ट्रातला बुलंद आवाज म्हणून मी त्यांचं नेहमी ऐकतो आणि त्यांनी सर टॅगलाईन तयार केल्या फेसबुकला मी त्यांचा चाहता आहे त्यांची प्रत्येक पोस्ट मी शेअर करतो गुणवत्तेचा बाले किल्ला दयानंद कला त्या गुणवत्तेच्या बालेकिल्लेमध्ये साक्षीचं स्वप्न साकार व्हावं हो सर हे अपेक्षा व्यक्त करतो सर्व प्राध्यापक बंधू भगिनी सर्वांचे मनापासून आभार आणि ह्या विषय सुरू केल्यानंतर आणखीन जे संस्थेमध्ये तीन टॅगलाईन तयार झाल्यात सर गुणवत्तेचा बालेकिल्ला दयानंद कला गुणवत्तेची खान दयानंद विज्ञान अलीकडच्या काळामध्ये बुरांडे मॅडम हा टॅग लाईन तुम्ही लक्षात ठेवा गुणवत्तेचं साम्राज्य दयानंद वाज्य सर्वात महत्वाचं सर्व विद्यार्थ्याचे मनापासून आभार व्यक्त करतो आदर